शिरूर मतदारसंघ म्हणजे सर्वाधिक औद्योगिकरण असलेला मतदारसंघ. या मतदारसंघात मोठमोठे उद्योग आहेत. उद्योग उभे राहिल्यानं नोकरी निमित्त या भागात आलेल्यांची संख्या वाढली, इथली वाहतूक वाढली, उद्योगांमुळे जड वाहनांची ये जा वाढली. मात्र यापूर्वी या भागाचं नेतृत्व करणाऱ्यांनी इथल्या रस्त्यांच्या दुरावस्थेकडे आणि वाहतूक कोंडीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं जाणवतं. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली होती. बायपास रस्त्याचं काम मार्गी लावण्याची जबाबदारी अमोल कोल्हेंनी निवडून येताच उचलली आणि त्या दिशेनं प्रयत्न सुरू केला. नेहमीच्या पद्धतीनुसार त्यांनी या प्रश्नातील अडचणी समजून घेतल्या. सातत्यपूर्ण आणि चिकाटीनं केलेल्या पाठपुराव्यामुळे विरोधी पक्षाचा खासदार असताना शिरूर मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्यांनी तब्बल 19,137 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून खेचून आणला आहे. एवढा मोठा निधी एका मतदारसंघासाठी मिळवणं आणि तोही विरोधी पक्षाचा खासदार असताना मिळवणं सोपं नव्हतं. मात्र अमोल कोल्हेंनी जिद्दीच्या जोरावर अशक्य ते शक्य करून दाखवलं. आतापर्यंत शिरूर मतदारसंघाच्या इतिहासात एवढा मोठा निधी मतदारसंघातील रस्त्यांच्या विकास कामांसाठी मिळाला नव्हता. अमोल कोल्हेंनी आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये ही कामगिरी करून दाखवली. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरुनगर, खेडघाट, मंचर, कळंब, नारायणगाव आणि आळेफाटा या 6 बायपासची कामं पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र ती न झाल्यानं वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली होती. अमोल कोल्हेंनी या 6 बायपासच्या कामांना गती दिली. त्यामुळेच राजगुरुनगर, खेडघाट, मंचर, कळंब, नारायणगाव बायपास पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुले झाले आहेत, तर आळेफाटा बायपासचं काम प्रगतीपथावर आहे. बायपास रस्ते सुरू झाल्यानं पूर्वी राजगुरुनगर ते नारायणगाव दरम्यानच्या प्रवासाला 1 तासाहून अधिक वेळ लागत असे, तो आता जेमतेम 18 ते 20 मिनिटांवर आला आहे. त्याचबरोबर नाशिक फाटा ते चांडोली टप्प्यातील प्रत्यक्ष काम सुरू व्हावं यासाठीही त्यांचा पाठपुरावा सुरू होता. या प्रकल्पात अनेक अडचणी येत होत्या, मात्र अमोल कोल्हेंनी चिकाटी सोडली नाही. मतदारसंघाच्या विकासासाठी हा अतिशय महत्वाचा मुद्दा असल्यानं त्यांनी नेटानं या रस्त्याचा पाठपुरावा सुरूच ठेवला. नियमानुसार 80% भूसंपादन झाल्याशिवाय कामाची निविदा प्रक्रिया करता येत नाही. अशा परिस्थितीत भूसंपादन झालेल्या भागाचं काम रखडू नये म्हणून नाशिक फाटा ते मोशी हा टप्पा वगळून पुढच्या कामाची स्वतंत्र प्रक्रिया व्हावी असा आग्रह अमोल कोल्हेंनी धरला. त्यानुसार मोशी ते चांडोली या टप्प्याच्या भूसंपादनासाठी 1400 कोटी रुपये मंजूर झाले. त्यापैकी प्रत्यक्ष रस्त्याच्या कामासाठी 650 कोटींची निविदा प्रक्रिया पार पडली आणि भूमिपूजनही झालं. पुणे नाशिक, पुणे शिरूर व तळेगाव चाकण शिक्रापूर हे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्ते मार्गी लावले. आज तुम्ही बघतात 6 बायपास हे सुरू झालेले, आणि हे 6 बायपास सुरू होत असताना कुणीही कसंही श्रेय घेण्याचा प्रयत्न जरी केला तरी हे सगळं पब्लिक डोमेनमध्ये आहे. त्याच्या टेंडर प्रोसेसपासून, त्याच्या वर्क ऑर्डरपासून, त्याच्या वर्क कमेन्समेंटपासून ते त्याच्या वर्क कम्प्लिशनपर्यंत हे सगळे टप्पे 2019 ते 2024 म्हणजे आपल्या कार्यकाळातच हे पूर्ण झालेले आहेत. हे हा सूर्य हा जय तर इतकं स्वच्छ, इतकं सोपं आहे, म्हणजे मी कधीतरी सीटवर रुमाल टाकला होता म्हणजे आता सीट माझी असं म्हणता येत नाही. पण ज्या पद्धतीनं आज हे बायपासेस सुरू झाले आहेत, ही वाहतूक कोंडी सुटलेली आहे, खरोखर एक मनापासून समाधान आहे की बऱ्यापैकी आपण वाहतूक कोंडी सोडवलेली आहे. आणि एवढंच नाही तर आता निविदा प्रक्रिया याची पूर्ण होईल, म्हणजे 8 फेब्रुवारीला याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असेल, ती म्हणजे नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरची. आणि नॅशनल हायवेच्या माध्यमातून आपण जरी आश्वासनं फक्त पुणे नाशिक महामार्गाचं दिलं होतं, तरी तळेगाव चाकण शिक्रापूर एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल, त्यानंतर वाघोली ते शिरूर हा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल, यासाठी विरोधी पक्षातला खासदार असूनही आपण 19,500 कोटी रुपयांचा निधी हा नॅशनल हायवेच्या माध्यमातून आणला आहे. याच पद्धतीने पुणे सोलापूर हायवे जो आहे याच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी सुद्धा आपण प्रस्ताव दिला आणि लवकरच तो सुद्धा मार्गी लागेल असा मला विश्वास आहे.